हाय स्टूडेंट्स, मी महेश बिरादर। आज आपण पाहणार आहे जी आपली MSBT ची एग्जामिनेशन होणार आहे फार्मसी साठी, त्या एग्जामिनेशन मध्ये ऑफलाइन पद्धतीने पेपर लिहिते वेळेस, आंसर लिहिते वेळेस कशा पद्धतीने आपल्याला आंसर लिहायचे असतात, त्यांचा जो चेक करायचा क्रायटेरिया असतो, म्हणजे पेपर जेव्हा इव्हॅल्युएट केले जातात, चेक केले जातात, त्यांना काय इन्स्ट्रक्शन दिले जातात आणि कशा पद्धतीने आपला पेपर चेक केला जातो, ह्या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहेत। ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, जो आपल्याला मॉडेल आन्सर पेपर मिळतो त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी दिलेल्या जातात इन्स्ट्रक्टरला, म्हणजे जो एक्झामिनर चेक करणार आहे आपला पेपर त्यांना इन्स्ट्रक्शन दिले जातात कशा पद्धतीने आपल्याला पेपर चेक करायचा असतो। ते जर पॉईंट तुम्हाला माहिती झाले स्टुडंटना, तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला पेपर कसा प्रेझेंट करायचा आहे। ते त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आपल्याला MSBT साठी पेपर कसा लिहायचा असतो, आन्सर आपल्याला कशी लिहायची असतात। ते आपण पाहतोय जो फार्मास्युटिक सेकंडचा जो पेपर आहे समर 2019 म्हणजे हा पॅरामीटर सर्व पेपरसाठी सारखाच असणार आहे। म्हणजे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन काय दिले आहेत एक्झामिनर्सला, मीन्स जो एक्झामिनर आहे त्यासाठी काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते आता आपण पाहूया। मीन्स आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पेपर कसा लिहायचा असतो, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील, नाहीतर आउट ऑफ मार्क भेटू शकतील। का तर तुम्ही आत्तापर्यंत थेरॉटिकल पेपर लिहिलेला नाही आहे, फर्स्ट इयरची तुमची ऑनलाईन एक्झाम झाली होती MCQ मध्ये, त्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये काय लिहायचं असतं आणि किती लिहायचं असतं हे माहिती नाही आहे। त्यासाठी आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आपल्याला एक पेपरमध्ये एक्झामिनेशनमध्ये आन्सर किती लिहायचे असतात, कशा पद्धतीने लिहायचे असतात। पहिला पॉईंट दिलेला आहे त्यांनी, द आन्सर शुड बी एक्झामाइन्ड बाय की वर्ड अँड नॉट अ वर्ड टू वर्ड ॲज अ गिव्हन इन मॉडेल आन्सर स्कीम। म्हणजे पहा, तुमचे जे आन्सर आहे ते कसे एक्झामाइन केले जातील, व की वर्ड्सने एक्झामाइन केले जातील, म्हणजे तुम्हाला बुकमध्ये जसं दिलेलं आहे जशाच तसं लिहायची गरज आहे का, नाही। मी जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, महत्त्वाचे जे शब्द असतात ते पण तुमच्या पेपरमध्ये आले, तुमच्या आन्सरमध्ये आले, तर तुम्हाला त्याचे मार्क्स भेटू शकतात का। जो चेक करणारा आहे त्याला इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत की त्यांनी पेपर कसा चेक करायचं, व की वर्ड पाहायचे आहेत, वर्ड टू वर्ड पाहायचं आहे का आन्सर की मधल्याप्रमाणे, नाही पाहायचं आहे। आता दुसरा पॉईंट पाहूया आपण, द मॉडल आन्सर अँड आन्सर रिटर्न बाय द कॅन्डिडेट मे व्हॅरी बट एक्झामिनर मे ट्राय टू ॲसेस द अंडरस्टँडिंग लेवल ऑफ कॅन्डिडेट। म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे मॉडल आन्सर म्हणजेच समजा आपल्या बुकमध्ये दिलेले जो आन्सर असतात, जो डिस्क्रिप्शन असतं, त्याच पद्धतीचं डिस्क्रिप्शन येणं शक्य नाही आहे। तर तुम्हाला काय करायचं, मीन्स एक्झामिनरला पेपर चेक करण्याला काय करायचं आहे, त्या मुलाचं नॉलेज किती आहे, त्यांनी पेपर कशा पद्धतीने लिहिलेलं आहे यावरती त्याला एक्झामाइन करायचं, पेपरला चेक करायचं। मीन्स तुम्हाला एक लक्षात आलं असेल, पुस्तकामध्ये जसं आहे तसंच आपल्याला पेपरमध्ये लिहायचं असं नसतं। पहा, द लँग्वेज एरर सच एज ग्रॅमॅटिकल स्पेलिंग एरर शुड नॉट बी गिव्हन मोर इम्पॉर्टंट नॉट अप्लिकेबल फॉर सब्जेक्ट इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल। मीन्स त्यांनी सांगितलेलं आहे, समजा तुमची लँग्वेज एरर असेल, म्हणजे खूप मुलांना भीती असते, माझे ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात, माझी स्पेलिंग चुकीची लिहितो मी, स्पेलिंग कधी कधी चुकतात माझ्या, माझे मार्क्स कटतील का, तुमचे त्याबद्दलचे मार्क्स कटणार नाहीत। इथे बोर्डाने जे आन्सर की दिलेले आहे त्यामध्ये जो पेपर चेक करणारा असतो त्याला क्लिअरली सांगितलेलं आहे, तुम्हाला ग्रॅमॅटिकल चेक बघायचे नाहीत ना, स्पेलिंग एरर चेक करायचे नाहीत, त्याला जास्त इम्पॉर्टंट द्यायचं नाही, इम्पॉर्टंट आहे पण त्याच्या बेसिसवरती तुम्ही मार्क नको कटवायला, मोर इम्पॉर्टंट देऊ नका त्याला, असं त्यांनी सांगितलेलं आहे ते क्लिअरली। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जशा पद्धतीने पेपर लिहिता येतो, स्पेलिंग थोडीशी चुकलेली असेल तरी चालेल, सहसा चुकवू नका, पण समजा स्पेलिंग चुकते, माझी ग्रॅमॅटिकल मिस्टेक होते म्हणून मी पेपर लिहायचा सोडला, येत असताना पण सोडून दिला, असं व्हायला नको आहे। त्यासाठी तुम्हाला सांगणं हे मी महत्त्वपूर्ण सांगतोय, तुमची स्पेलिंग थोडीशी मिस्टेक असेल आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल तरी तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत, हे लक्षात घ्या। मीन्स तुम्ही पास होऊ शकता चांगल्या पद्धतीने पेपर सोडवला तर, मीन्स मार्क्स कधी कमी होतील, समजा तुम्ही टॉप रँकमध्ये येताय, 80-90 पुढे जाताय 100 त्या टाईमला त्याचा विचार केला जाऊ शकतो, पण नॉर्मली तुमच्या ग्रॅमॅटिकल अँड स्पेलिंग मिस्टेकमुळे तुम्हाला मार्क कमी दिले जाणार नाही, हे बोर्डाने सांगितलेलं आहे। 4 पॉईंटमध्ये पहा, व्हाईल असेसिंग द फिगर्स एक्झामिनर मे गिव्ह द क्रेडिट फॉर अ प्रिन्सिपल कंपोनंट इंडिकेटिंग इन द फिगर्स ड्रॉन बाय कॅन्डिडेट मॉडल आन्सर मे व्हॅरी, एक्झामिनर मे गिव्ह अ क्रेडिट टू एनी इक्विव्हॅलंट फिगर ड्रॉन। मीन्स त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे, तुम्ही जी डायग्राम काढताय, समजा ती डायग्राम एखादी फिगर आहे आणि त्या फिगरमध्ये जर समजा तुम्ही की पॉईंट जे असतात, मीन्स की प्रिन्सिपल कंपोनंट जे असतात, जे जर तुम्ही दाखवलेले असतील आणि छोटेसे एखादे 2 पॉईंट मिस झाले असतील तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही, एक्झामिनरला क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे। प्रिन्सिपल एलिमेंट जर दिसले तर त्यांना मार्क्स देऊन टाका, आणि समजा डायग्राम थोडीशी आपली कशी असते, ड्रॉ करते वेळेस आपण बुकमध्ये जशी आहे तशी ड्रॉ नाही करू शकत, थोडंसं मागे पुढे झालं तरी काही इश्यू नाही आहे, फक्त जे की
प्रिन्सिपल्स मीन्स जे महत्त्वाचे प्रिन्सिपल कंपोनंट आहेत, महत्त्वाचा एलिमेंट असेल त्या मशीनचा, तो तिथे तुम्हाला रिफ्लेक्ट करायला पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टी थोड्याशा कमी असतील, ड्रॉईंग तुमची प्रॉपर पद्धतीने येत नसेल तरी काही इशू नाही, फक्त प्रिन्सिपल एलिमेंट जे असतात, प्रिन्सिपल कंपोनंट जे असतात ते तुमच्या फिगरमध्ये आलेले पाहिजेत. पाच नंबरच्या पॉईंटमध्ये काय इन्स्ट्रक्शन दिले त्यांनी पहा, द क्रेडिट्स मे बी गिवन स्टेप वाइज फॉर न्यूमरिकल प्रॉब्लम्स इन सम केसेस अज्युम्ड कॉन्स्टंट व्हॅल्यू मे बी व्हेरी अँड देअर मे बी सम डिफरन्स इन कॅन्डिडेट आन्सर अँड मॉडल आन्सर. मीन्स त्यांनी सांगितले, समजा तुमचे न्युमेरिकल व्हॅल्यूज असतील, एखादा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेला असेल आता तर त्यामध्ये तुमच्या जो व्हॅल्यूज असतील त्याच्यामध्ये जर थोडासा कॉन्स्टंट व्हॅरी झाला असेल, थोड्याशा चुका झाल्या असतील, तर तुम्हाला स्टेप वाईज मार्क भेटले पाहिजे. समजा तुम्ही फॉर्म्युला लिहिला, आता तुम्ही काय करताय, एज कॅल्क्युलेट करताय, समजा एजनुसार डोस कॅल्क्युलेट करताय, तुम्ही फॉर्म्युला लिहिला तर फॉर्म्युल्याला मार्क भेटतील, त्याच्यानंतरच्या स्टेपला मार्क भेटतील. मीन्स तुमचा आन्सर चुकीचा आहे म्हणून तुमचं पूर्ण तुमचा जो पूर्ण जो प्रॉब्लेम आहे तो चुकीचा होणार नाही आहे. तुमच्या स्टेप जितक्या बरोबर असतील त्या पद्धतीने तुम्हाला मार्क भेटले जातील, आणि इथे क्लिअरली सांगितलेलं आहे. पहा सहा नंबरच्या पॉईंटमध्ये काय सांगतात ते, इन केस ऑफ सफ क्वेश्चन्स क्रेडिट मे बी गिव्हन दू जजमेंट ऑन एनी पार्ट ऑफ एक्झामिनर रिलेव्हन टू द आन्सर बेस्ड ऑन कॅन्डिडेट अंडरस्टँडिंग. समजा एखादा क्वेश्चन आहे त्यामध्ये जर त्याचे तुम्हाला मार्क्स द्यायचे आहेत, जो चेक करणार तो तुम्हाला मार्क देणार आहे, त्या टाईमला त्याला जर वाटलं तुमचं नॉलेज चांगलं आहे, रिलेव्हंट आन्सर तुम्ही लिहिलेला आहे, त्या बेसिसवर पण तो तुम्हाला मार्क देऊ शकतो. म्हणजे काय, तुम्ही एखादा क्वेश्चनचा आन्सर लिहायचा प्रयत्न केला आहे पण तुम्ही त्या आन्सरपर्यंत पोहोचू शकले नाहीत, पण त्याच्या रिलेव्हंट थोडीशी माहिती दिलेली आहे, आणि एक्झामिनर जो चेक करतो त्याला वाटलं समजा तुम्हाला त्याचा आन्सर माहिती आहे पण थोडंसं एक्सप्लेनेशन कमी आहे, तरी तो तुम्हाला काहीतरी मार्क देऊ शकतो. मीन्स तुम्हाला समजा एखादा पॉईंट येत नसेल तरी त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करा, त्याच्या रिलेटिव्ह पण थोडंसं लिहिला तर तुम्हाला थोडेसे मार्क्स त्याच्यामध्ये भेटू शकतात. लक्षात आलं असेल आपल्याला बुकमध्ये जसं आहे तसंच लिहायचं आहे का, हो नाही, फक्त प्रिन्सिपल वर्ड कीवर्ड आले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स भेटतात. स्पेलिंग मिस्टेक ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाले तर तुमचे मार्क कटतील का, कटणार नाही, थोडेसे कटतील. मीन्स समजा तुम्ही जेव्हा आउट ऑफ मार्क घेताय नाही तर 80-90 पुढे जाताय, त्या टाइमला त्याचा विचार केला जाऊ शकतो तुमचा मार्क कटवायचा, पण असे तुमचे मार्क्स कटणार नाहीत, त्यासाठी तुमची स्पेलिंग मिस्टेक होत असेल, ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत असतील, न घाबरून जातो, तुम्हाला पेपर प्रेझेंट करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, पण जेव्हा तुम्ही एखादी डायग्राम काढता, डायग्राम समजा तुमची बुकमध्ये जशी आहे तशी तुम्हाला ड्रॉ नाही करता आली तरी काही इशू नाही हो, तुम्हाला फक्त प्रिन्सिपल एलिमेंट जे आहेत, प्रिन्सिपल कंपोनंट जे आहेत, समजा हॅमर मिल काढताय तुम्ही, त्याच्यामध्ये हॅमर्स दाखवले, इनलेट दाखवलं, आउटलेट दाखवला, स्क्रीन दाखवली, तरी सफिशियंट असणार. मीन्स जे प्रिन्सिपल एलिमेंट असतात, प्रिन्सिपल कंपोनंट असतात मिल्समधले, त्यांना पण तुम्ही ड्रॉ केला, त्यांचे पण तुम्ही नावं दिली तर ते सफिशियंट असतील, तुमचे जशाच तशी फिगर यावी असं काही नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, समजा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, न्युमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, तुम्ही जर समजा फॉर्म्युला लिहिला, दुसरी स्टेप लिहिली, समजा आन्सर चुकीचं आहे, पण जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहिता एखादा दोन स्टेप फॉलो करता तर मला ज्या स्टेप तुम्ही लिहिलेल्या आहेत त्याचे मार्क्स तुम्हाला भेटू शकतात. हा झाला महत्त्वाचा पॉईंट. का तर खूप मुलांना प्रॉब्लेम येत होता, सर आमचा थोडीशी स्पेलिंग मिस्टेक होत आहे, लिहायची सवय मोडलेली आहे, स्पेलिंग ग्रामर मिस्टेक होते, आमचे मार्क्स कटतील का, तसं काहीही होणार नाही. यानंतर आपण पाहणार आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपले जे क्वेश्चन्स असतील, मीन्स 2 मार्काचे क्वेश्चन्स, 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स प्रत्येक विषयाचे दरवर्षीच्या एक्झामिनेशनचे, मीन्स आत्तापर्यंत 2019 पर्यंत ज्या ऑफलाईन एक्झाम झाल्या त्याचे 4 वर्षाच्या मागच्या आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना माहिती पण होऊन जाईल आपल्याला पेपर कसा सोडवायचा असतो, आणि मागचे क्वेश्चन जे आहेत महत्त्वाचे ते आपण कव्हर करून घेऊ, म्हणजे तुम्हाला पासिंगसाठी सोपं जाईल.